अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्लाझ्मा दानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या पाठपुराव्याने आणि जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या सहकार्याने जामनेर तालुक्यातील प्रथमच युनुस खान, रिजवान खान व राजू भोई हे 3 जण प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने तयार झाले असून या 3 जणांचा तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे। 18 ते 65 वयोगटात दरम्यान अधिकाधिक पुरुषांनी प्लाझ्मा दान करावे, त्यामुळे अतिगंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतात असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी या प्रसंगी केले आहे। जामनेर तालुक्याच्या तर्फे माननीय प्रांत मॅडम दीपमालाचा चौरे व तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या प्रयत्नांनी आपले आज 3 डोनर हे यांचं मत परिवर्तन आपण प्लाझ्मा डोनेटसाठी केलेलं आहे। प्लाझ्मा जर आपण एखाद्या त्यांनी ते दिल्यानंतर जवळपास ते 1 प्लाझ्मा दिलेला आहे ते 2 लोकांचा जे अत्यावस्थेत असतात, जे सिरियस असतात, अशा रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी खूप मोलाची मदत होते। आपले जे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आहे त्यांनी हा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे व प्रत्येक तालुक्यातून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभाग तहसीलदार यांना सूचना केलेल्या आहेत। त्यानुसार आज आपल्या जामनेर तालुक्यातून 3 जणांना आपण प्लाझ्मासाठी प्रवृत्त केलेलं आहे। त्याच्यामध्ये युनुस खान यांनी स्वयंस्फूर्तीने म्हणजे प्रथमतःच त्यांनी आम्हाला स्वतः ॲप्रोच झाले आणि प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्याचप्रमाणे रिजवान खान आमचे हे फार्मसिस्ट आहेत, ते सुद्धा आपल्याला प्लाझ्मा देत आहेत आणि सर्वसामान्य परिवारातून पुढे गेलेले असलेले आपले राजू भोई हे एक आदर्श म्हणून आज आपल्या प्लाझ्मासाठी त्यांनी स्वीकार केलेला आहे व ते देण्यासाठी आज आपल्या तालुक्यातर्फे जात आहेत। मी प्रशासनातर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।